मित्रांनो नमस्कार. परीक्षा जी आहे तर ती ऑफलाईनच होणार आहे तर हे तर फिक्स झालेलं आहे. पण आता बोर्डानं जे अधिकृत पत्र की आज दिनांक आजची डेटसुद्धा तुम्ही बघू शकता 3 फेब्रुवारी, तर 3 फेब्रुवारी रोजी बैठक संपल्यानंतरचं हे पत्र आहे मित्रांनो आणि अधिकृत पत्र आहे. तर सगळ्यात शेवटी मी तुम्हाला हे सगळं प्रूफसह दाखवणार हे पत्र नेमकं कुठलं आहे काय. तर बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे आणि आपलं जे 10वी आणि 12वीचं बोर्ड आहे तर त्या संबंधीचं हे कार्यवाहीचा तपशील आहे. प्रकटन आहे की नेमकी बोर्ड एक्झाम यावर्षीची 2022ची ही नेमकी कशी घेतली जाणार आहे. तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जी अगोदरची प्रचलित पद्धत होती तर त्याच पद्धतीनं यावर्षीसुद्धा परीक्षा होणार आहे. परीक्षेचा कालावधी सुरुवातीला या पत्रामध्ये आपल्याला दाखवलेला दिसतो. प्रचलित पद्धतीनुसार 12वीची परीक्षा जी आहे तर ती 20 फेब्रुवारी आणि 10वीची परीक्षा जी आहे तर ती 1 मार्चच्या दरम्यान सुरू करण्यात येते. मागच्या जर आपण समजा टाईम टेबल बघितले तर 20 फेब्रुवारी ते 1 मार्च या दरम्यान, म्हणजे 20 फेब्रुवारीला समजा 12वीची परीक्षा असते, 1 मार्चला 10वीची परीक्षा असते, पण यावर्षी सुमारे 2 आठवडे उशिराने ही परीक्षा आयोजित केलेली आहे. म्हणजे 2 आठवडे लेट झालेलं आहे यावेळेस. 12वी जी आहे तर त्याचा लेखी परीक्षेचा जो कालावधी आहे तर तो दिलेला आहे 4 मार्च 2022 ते 30 मार्च 2022. म्हणजे जशा 10वीच्या परीक्षा सुरू व्हायच्या मार्च महिन्यामध्ये, तर यावर्षी मार्च महिन्यामध्ये आता 12वीच्या परीक्षा सुरू होतील. 10वीच्या परीक्षेबद्दल काय, तर 10वीची परीक्षा ही 15 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत चालणार आहे. श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन जे तर ते 25 फेब्रुवारी ते 14 मार्चपर्यंत राहील दोन्ही वर्गांसाठी, 10वीसाठीसुद्धा आणि 12वीसाठीसुद्धा. आता यानंतर या पत्रामध्ये अजून काय दिलेलं आहे, तर विद्यार्थी संख्या. तुम्ही जर नवीन असाल तर नक्की एकदा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इयत्ता 10वी गणित चे क्लास जे आहेत 8वी 9वीचेसुद्धा सुरू आहेत चॅनलवर, तर त्यामुळे नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, विद्यार्थी संख्या यावर्षी 12वीचे जे विद्यार्थी आहेत तर ते आहेत 14,72,562 मुलांनी यावर्षी फॉर्म भरलेले. 10वीचे जे आहेत तर ते आहेत 16,25,311. आता यामध्ये विषय आणि प्रश्नपत्रिकांची संख्या समोर दिलेली दिसते आपल्याला की विज्ञान शाखेमध्ये किती आहेत विषय, त्यानंतर इतर शाखा आहेत, प्रश्नपत्रिकांची संख्यासुद्धा दिलेली दिसते आपल्याला. तर हे सगळं आपल्याला या ठिकाणी या पत्रामध्ये दिसतं. बोर्डाचं हे प्रकटन आहे इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षांसाठी. आता परीक्षा विविध घटकांचा सहभाग या ठिकाणी होणार आहे, तर ते घटक नेमके कोणते, तर शाळेचे मुख्याध्यापक हे प्रामुख्याने या ठिकाणी, प्राचार्य, त्यानंतर केंद्र संचालक, पर्यवेक्षक, तुमच्या वर्गावर जे शिक्षक असतात तर त्यांना पर्यवेक्षक, परीक्षक, त्यानंतर मुख्य नियामक, त्यानंतर परीक्षक, लिपिक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी व मंडळाचे सर्व अधिकारी व कर्मचारी, अशा सुमारे 1,75,000 घटकांचा समावेश या ठिकाणी या ऑफलाईन कामासाठी केलेला आहे. आता जी समजा आपली बोर्डाची परीक्षा होणार आहे तर त्यासंबंधी अजून काही निर्देश आहेत की कारवाई नेमकी कशी करायची. आता ही कारवाई नेमकी कशी करायची, तर परीक्षा केंद्र नेमकं कसं असणार आहे, तर प्रचलित पद्धतीनुसार मंडळाने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर परीक्षा घेतल्या जातात. आणि मागच्या वर्षीसुद्धा ते झालं होतं. प्रचलित म्हणजे काय, तर आतापर्यंत, तथापि सदर परीक्षेसाठी शाळा तेथे परीक्षा केंद्र, उपकेंद्र देण्यात येईल. म्हणजे तुमच्या शाळेमध्येच तुमची परीक्षा होणार, म्हणजे तुमचं शाळा हेच सेंटर असणार. तुम्ही जर 12वीचे असाल तर 12वीची तुमची जी शाळा होती तेच सेंटर, 10वीचे असाल तर 10वीचं तेच शाळा म्हणजे सेंटर असणार आहे. परीक्षेचा वेळ काय असणार, तर मित्रांनो परीक्षेचा जो कालावधी आहे, जर समजा 70 गुणांचा पेपर असेल 70 ते 100 गुणांपर्यंत, तर 30 मिनटं ज्यादा वेळ या ठिकाणी दिला गेलेला आहे. आणि जर समजा 40 ते 60 गुणांचा पेपर असेल तर 15 मिनटांचा एक्स्ट्रा टाईम तुमच्याकडं आहे, की जो आता सध्या मुलांची लिहिण्याची प्रॅक्टिस थोडी कमी झालेली आहे तर त्यासाठी हा वेळ बोर्डानं वाढवलेला आहे. अभ्यासक्रम, आता अभ्यासक्रम नेमका कोणता असेल, तर आपल्या सर्वांना माहिती आहे की कोविडमुळं अभ्यासक्रम जो आहे तर तो रिड्यूस झालेला होता, सिलेबस रिड्यूस झालेला आहे. 25% अभ्यासक्रम कमी झालेला आहे. मग 75% जो अभ्यासक्रम आपण आतापर्यंत शिकलो, स्टडी केला, तर 2 आठवडे परीक्षा उशिरा होणार, तर त्यामुळं अजूनही तुमचा तो अभ्यासक्रम कम्प्लीट होऊ शकतो. 75% अभ्यासक्रमावर परीक्षा होणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षेचं नेमकं काय दिलेलं आहे बघा, तर 12वीची प्रात्यक्षिक परीक्षा हा भविष्यातील अभ्यासक्रमासाठी एक महत्त्वाचा टप्पा असतो, कारण 12वीवर आधारित खूप सारे कोर्सेस असतात. तर त्यामुळं उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत प्रात्यक्षिकांसाठी विषयनिहाय अभ्यासक्रमाच्या किमान 40% प्रात्यक्षिकावर आधारित
परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे, म्हणजे 40% जो अभ्यासक्रम आहे तर त्यावर आधारित प्रात्यक्षिक या ठिकाणी होणार आहे. आणि 10वीसाठी सुद्धा बरंचसं या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे, तर त्यामुळं प्रात्यक्षिक परीक्षासुद्धा तुमच्या शाळेत होतील. तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापन, तर याबाबत मूळ आराखडा विचारात घेऊन सुलभता ठेवण्यासाठी समजा जे समजा शाळा असेल तर त्यामध्ये महाविद्यालयांना बघा, महाविद्यालयांना एक मुभा दिलेली आहे की तुम्ही तुमच्या लेवलवर जे आहे ते हे तुम्ही करू शकता. का बरं? कारण यामध्ये सुलभता यायला पाहिजे सगळ्या ठिकाणी. समजा याबाबत मूळ आराखडा विचारात घेऊन प्रत्यक्षानं तो त्यांचा निर्णय घ्यायचा आहे, पण आराखड्याचा विचार करून घ्यायचा आहे असं मनानं काहीसुद्धा घेऊन चालणार नाही आहे. आता विशेष सवलत नेमकी कशासाठी, तर कोणते विद्यार्थी आजारी जर असतील आणि समजा अपरिहार्य कारणामुळं श्रेणी, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन हे जर समजा त्यांच्याकडून जर दिला गेलं नाही तर काय होणार आहे, तर 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात येईल आणि यासाठी वेगळे शुल्क आकारण्यात येईल, म्हणजे वेगळं शुल्क भरावं लागेल आणि परत एकदा तुम्हाला ती परीक्षा द्यावी लागेल. परत म्हणजे जर समजा तुम्ही परीक्षा आजारी असल्यामुळे देऊ शकत नसाल तर. आता सुरक्षात्मक उपाययोजना नेमक्या कोणत्या, तर सर्व परीक्षा केंद्रावर कोविड-19 आजारी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र परीक्षा कक्षा असेल, म्हणजे जर पॉझिटिव्ह विद्यार्थी आला तर त्याच्यासाठी एक वेगळी खोली देण्यात येईल, म्हणजे त्या केंद्र संचालकांना त्या ठिकाणी तसं नियोजन करायचं आहे. आता विद्यार्थ्यांना 10 मिनटं अगोदर प्रश्नपत्रिका मिळणार आहे, तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला ती प्रश्नपत्रिका आल्याच्या नंतर 10 मिनटं अगोदर वेळ मिळणार ते वाचायसाठी कसं आहे काय आहे. नंतर काय, तर विद्यार्थ्यांचं आरोग्यास प्राधान्य या ठिकाणी देण्याचं मंडळानं अगोदर भर दिलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर जास्तीत जास्त भर द्या, आरोग्य हे विद्यार्थ्यांचं चांगलं असलं पाहिजे. आता हे पुढचे जे मुद्दे आहेत तर हे तुम्ही व्यवस्थित रीड करू शकता. तर अशा पद्धतीनं बोर्डाचं हे प्रकटन इयत्ता 10वी आणि 12वीच्या ज्या बोर्ड एक्झाम आहे 2022, तर त्या कशा पद्धतीने घ्यायच्या आहे तर हे निर्देश आहेत. ओके, लाईकवर क्लिक करायचं राहिलं असेल तर नक्की एकदा लाईकवर क्लिक करा, म्हणजे पुढचे येणारे व्हिडिओजही तुमच्यापर्यंत पोहोचतील.